नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी 8 मार्च या जागतिक महिला दिन निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि या कार्यक्रमामध्ये नवी मुंबईतील ज्या महिलांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे त्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येते. दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचे आपण क्षणचित्रे पाहतात. विष्णुदास भावे आज महिलांनी पूर्ण भरून गेलं होतं आणि यामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिक महिला, बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिला यांना एक खुले व्यासपीठच जणू पालिकेने निर्माण करून दिलं होतं. त्यामुळे अनेक महिलांनी इथे छोटे छोटे स्टॉल्स लावले होते आणि त्याच्यामध्ये अतिशय उत्तम दर्जात्मक वस्तूही मिळत होत्या. एंटरटेनचे कार्यक्रम पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांनी केले. पूर्वेला दक्षिणोत्तर पसरलेले सह्याद्रीचे लहान लहान फटे तर पश्चिमेला कळव्यापासून बेलापूर पर्यंत पसरलेली निळीशार ठाण्याची खाडी, अशा या कळवे बेलापूर पट्टीतील चिंचोळा भूप्रदेशावर शेतीवर उपजीविका करणारा आगरी समाज तर सागर संपत्तीवर
उपजीविका करणारा कोळी समाज पूर्वापार वस्तीकडून राहिला आहे. निमंत्रक म्हणून महानगरपालिकेचे महापौर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महिलांनी तुडुंब भरलेल्या या नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाचा आकर्षण बिंदू ठरला तो अतिशय कल्पकतेने सादर केलेला फॅशन शो. आपण त्या फॅशन शोची झलक पाहूयात. या फॅशन शो मध्ये नवी मुंबईतील अशा महिला आल्या की ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवलेला आहे. विशेष म्हणजे ज्या ज्या प्रोफेशन मध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे त्याच ड्रेस कोड मध्ये त्यांनी फॅशन शो मध्ये सहभाग घेतला.
आणि विशेष म्हणजे या फॅशन शोचे नेतृत्व केले ते सावित्रीबाई फुले यांची भूमिका करणाऱ्या एका महिलेने. एकंदरीतच ह्या कार्यक्रमाबद्दल विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. महानगरपालिका ही दरवर्षी महिलांसाठी अनेक कार्यक्रम राबवते, मग त्याच्यात स्पर्धा असतील, वेगवेगळ्या स्पोर्ट्स असतील, म्हणजे नेहमीच महानगरपालिकेने महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. आणि आजसुद्धा वेगवेगळ्या म्हणजे आपण प्रदर्शनं बघितली, प्रत्येक महिलेला प्रदर्शन तिने केलेल्या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना स्टॉल देण्यात येतात. रांगोळी असेल, भरतकाम, विणकाम, जेवणाचे स्टॉल आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने स्त्रीला नेहमीच केंद्रबिंदू मानून इथे वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवलेले आहेत, आणि त्यात हा एक उपक्रम आहे 8 मार्च. आणि या 8 मार्चच्या दिवशी आपण बघाल इथे म्हणजे कर्मचारी महिला असतील त्यासुद्धा डॅन्स करतात, त्यासुद्धा सगळे पार्टिसिपेट करतात. म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम अतिशय सुंदर होतो. आणि खरोखरच या कार्यक्रमाला आणि नवी मुंबई महानगरपालिकेला त्यांच्या सन्माननीय आमच्या पुष्पा कांबळी या शिल्पा कांबळी सभापती आहेत त्या, त्यांच्या सगळ्या नगरसेविका, नगरसेवक, महापौर सर्वांना मनापासून शुभेच्छा. कारण सर्वांचाच हातबोट जेव्हा लागतो तेव्हाच असे चांगले कार्यक्रम घडतात. धन्यवाद. आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना महाराष्ट्रामध्ये राजकीय अनुषंगानं जर पाहिलं गेलं तर महिला दिन झालेले आहेत, आणि त्यांना कुठंतरी प्रोत्साहनात्मक बाब म्हणून या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. त्या उद्देशानं महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम महिलांना एक सशक्त होण्याच्या दृष्टिकोनातून करतो. महिलांनी आता स्वतःहून त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ज्या काही आपल्यावर होणाऱ्या अत्याचार, अन्याय होणार असतील तर त्याचा मुकाबला करण्याची गरज या ठिकाणी आहे. आणि म्हणून हा जागतिक दिन फक्त एका दिवसापुरता मर्यादित नाही. अमेरिकेमध्ये ज्या महिलांनी 1910 साली त्या ठिकाणी जो उठाव केला, त्या ठिकाणी मतदानाचा हक्क मिळायला पाहिजे ह्या उद्देशाने, आणि तेव्हापासून हा जागतिक दिन होत असताना आज या नव्या मुंबईमध्ये सुद्धा तशा पद्धतीने महिलांनी क्रांती घडवणं गरजेचं आहे. मी ह्या महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. 8 मार्च आज जागतिक महिला दिन आहे, वुमन्स डे आहे. ज्या पद्धतीने आमचे महापौर साहेब आहेत, आमदार मॅडमने या ठिकाणी सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान करणं, महिलांच्यासाठी ज्या विविध योजना आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, खास करून आपण तर 50% महिला म्हटलात, परंतु आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 111 पैकी 62 महिला आहेत, म्हणजे 57% महिला आहेत. आणि नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित स्वरूपात नेहमीच महिलांचा सन्मान केलेला आहे. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत महिलांसाठी, मग परित्यक्ते असतील, विडो असतील, सगळ्या महिलांसाठी विविध योजना आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आत्ताच ज्या पद्धतीने या ठिकाणी चर्चा चालली होती की महिलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा आज संपन्न झालेल्या आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून योजना विभागाच्या माध्यमातून ज्या विविध योजना असतात त्यासुद्धा महिलांच्यासाठी, ज्या योजना असतात त्याच्यापैकी 90% महिलांसाठीच योजना असतात. म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी नवी मुंबई असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिका असेल, महिलांच्या संदर्भात, महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात सातत्यानं अग्रेसर राहिलेली आहे. आणि मी या महिला दिनाच्या निमित्तानं नवी मुंबई महानगरपालिकेचा सभागृह नेता म्हणून मनापासून सदिच्छेने शुभेच्छा व्यक्त करतो. आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे, या निमित्तानं आज विविध कार्यक्रम नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेने सातत्याने महिला सक्षमीकरणावर भर देऊन ज्या ज्या योजना असतील, मला वाटतं महापालिकेमध्ये ज्या आजूबाजू महापालिका पाहिल्या त्या सगळ्यात जास्त योजना महिलांसाठी ज्या असतील ते नवी मुंबई महानगरपालिका राबवत असते आमची. त्याचप्रमाणे आज सकाळी कार्यक्रम पाहत असताना आज आपण जर TV वर पाहिलं असेल की जे बाईक रायडर्स होते, आज आमच्या महिलांनी बाईक रायडर्समध्ये पुरुषांचंही रेकॉर्ड तोडलेलं आहे. एवढ्या 1600 बाईक रायडर्सचा एक गट आज निर्माण झालेला आहे, आणि आज ती लोकं कन्याकुमारी ते काश्मीर असा दौरा ती लोक या ठिकाणी करत आहेत. म्हणजे आज एक काळ होता की चूल आणि मूल ही जी ही संकल्पना होती ही कुठेतरी आज त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या महिलांनी प्रगती केलेली आहे, आणि अशीच त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा द्यावा अशी त्यांना मी आजच्या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि महिला दिनाच्या सगळ्या माता भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो. महिला दिन तर म्हणजे हा मी आता जसं सांगितलं की आम्ही पालिकेतर्फे ही महिलांच्या प्रत्येक बाबतीत लक्ष देऊ, तर त्याचाच हा पार्ट आहे की इथं एक महिलांना आम्ही व्यापाराच्या दृष्टीने एक आर्थिकदृष्ट्या एक त्यांना स्टेज उपलब्ध केला आहे की त्यांना जी कळा अवगत आहे
ती त्यांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि विक्रीही तुम्ही बघितलं, स्टॉल्स लावलेल्या आहेत महिलांनी, त्यांना ती एक आर्थिक म्हणजे त्यांचं उत्पन्न विकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे आम्ही. तसेच इथे एक स्टेज उपलब्ध करून दिलं आहे की त्यांच्या कलागुण आहेत ते बाहेर यावेत, ह्या स्टेजपासून त्या अजून पुढच्या स्टेज अंत चांगला परफॉर्मन्स त्यांनी द्यावा ह्या हेतूने आम्ही त्यांना आज हा विश्वनाथ भावे इथं त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा याकरता स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच कार्यक्रम इन फ्युचरमध्येही त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीतही आम्ही जसं कराटे प्रशिक्षण असू दे किंवा अजून काही त्यांच्या म्हणजे सुरक्षा दृष्टीने माहिती असू दे पोलिसांकडनं तीही आम्ही उपलब्ध करून देऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट मुसा अहिरवाडीसह शेखर हंप्रस यांचा रिपोर्ट. Thank you.